नमस्कार नमस्कार मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 4 जुलै 2019 तलाठी भरतीमध्ये परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते सेकंड शिफ्टमध्ये, ते आपण प्रश्न बघणार आहोत इथे. तर तुम्हाला हे प्रश्न बघून अनालिसिस करता येईल की कुठल्या टॉपिकवर आपल्याला, जर तुमचा आणखी पेपर झालेला नसेल तर पुढच्या पेपरमध्ये कुठले टॉपिकवर प्रश्न विचारू शकतात. तर हे क्वेश्चन बघून तुम्ही अनालिसिस इझी करू शकता, ठीक आहे. तर बघूया पहिला प्रश्न. जर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण अनालिसिस करायला बरं जाईल त्यांची एक्झाम असेल तर. पहिला प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त यांना शपथ कोण देतं, ठीक आहे. तर आता मुख्य माहिती आयुक्त यांना शपथ कोण देतो, आता याच्यामध्ये राज्य मुख्य आयुक्त लिहिलाय की केंद्रीय मुख्य आयुक्त लिहिलाय माहिती नाही. तर राज्य मुख्य आयुक्ताला जर माहिती आयुक्ताला जर शपथ द्यायची असेल तर ते राज्यपालातर्फे देण्यात येते, आणि जर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना जर शपथ द्यायची असेल तर ती राष्ट्रपती देतात. आणि राज्य मुख्य माहिती आयुक्ताला शपथ कोण देतो तर ते राज्यपाल देतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, प्राचीन काळी महसूल खाते कोणत्या भाषेत होते. तर याचं मला उत्तर माहिती नाही, ते मी शोधल्यानंतर तुम्हाला नक्की कळवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला माहीत असलं तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात सर्वात मोठी बौद्ध मूर्ती कुठे आहे. तर इथे असं विचारलं होतं की भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची बौद्ध मूर्ती कुठे आहे असा प्रश्न होता. म्हणजे दुसऱ्या नंबरची बौद्ध मूर्ती विचारली होती, तर ती कुठे आहे, तर ती आंध्र प्रदेशमध्ये आहे, ठीक आहे. तर आणि सगळ्यात मोठी सिक्कीममध्ये आहे आणि सेकंड नंबर आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर हे सेकंड नंबर असा प्रश्न होता की भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची बौद्ध मूर्ती कुठे आहे, तर ती होती आंध्र प्रदेश. आणि पहिला नंबर आहे सिक्कीमचा, आणि याच्यात भारतातली सगळ्यात मोठी सिक्कीममध्ये बौद्ध मूर्ती आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट आहे, युनेस्कोची स्थळे विचारलेली होती. तर आपल्या भारतामध्ये युनेस्कोची स्थळे आहे 37 स्थळे आहे युनेस्कोची. आणि भारताचा पूर्ण वर्ल्डमध्ये, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो युनेस्कोच्या यादीत, म्हणजे स्थळं किती आहे त्या यादीत. आणि सगळ्यात फर्स्ट क्रमांक लागतो तो रशियाचा लागतो. सगळ्यात जास्त रशियामध्ये युनेस्कोचे स्थळे आहे. आणि जर आशिया खंडाचा विचार करायचा झाल्यास सगळ्यात आधी पहिला नंबर चीनचा लागतो, आणि त्याच्या मागे भारताचा सेकंड नंबर लागतो आशिया खंडात सांगायचं झाल्यास, ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर प्रश्न आहे, केंद्रशासित प्रदेश दिल्ली कधी आणि कोणत्या कायद्याने स्थापित झाली. तर हा प्रश्न एक्झॅक्टली माहित नाही, पण असाच असेल की घटना दुरुस्ती 69वी केंद्रशासित प्रदेश दिल्लीला स्थापन करण्यासाठी घटना दुरुस्ती 69वी, आणि ती कधी झाली आहे, ती 1991 69वी घटना दुरुस्ती झाली आहे. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला राजधानीचा दर्जा मिळाला आहे, ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेव. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसरा मेगा फूड पार्क कुठे उभारण्यात आलाय, ठीक आहे. महाराष्ट्रातील दुसरा मेगा फूड पार्क कुठे स्थापन करण्यात आला, तर तो आहे पैठण औरंगाबादमध्ये, ठीक आहे. पैठण औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील दुसरा मेगा फूड पार्क स्थापन करण्यात आला. नेक्स्ट प्रश्न बघूया, महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा कर्णधार कोण होता. तर महाराष्ट्राच्या विचारलाय, महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा कर्णधार कोण होता, तर तो होता ऋषभ देवडिया. हा महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा कर्णधार होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, कलाम सेट इस्रोने एक उपग्रह सोडला त्यासाठी कोणतं वाहन वापरलं गेलंय, ठीक आहे. वाहन म्हणजे व्हेकल कुठलं वापरलं गेलंय, त्या व्हेकलचं नाव काय, तर PSLV 44, ठीक आहे. PSLV 44 हे लॉन्चिंग व्हेकल वापरलेलं आहे. आणि तो उपग्रह किती किलोचा होता, तर 1.2 kg हा उपग्रह होता, छोटा उपग्रह होता, ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे, रणजित देसाई यांना कोणत्या कादंबरीबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळाला, ठीक आहे. रणजित देसाई यांना कोणत्या कादंबरीबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, तर ती त्यांची कादंबरी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी होती श्रीमान योगी. आणि या कादंबरी बरोबरच दुसरी कादंबरी होती थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील
स्वामी या कादंबरीसाठी, ह्या दोन कादंबऱ्यांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. रजनीत देसाई यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कोणत्या कादंबरीसाठी? तर ते श्रीमान योगी, आणि दुसरी आहे स्वामी या कादंबरीसाठी. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य आयुक्त कोण आहे? तर ते आहे सुधीर भार्ग. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राला 2018 पद्मश्री साहित्य आणि शिक्षण मधील पुरस्कार कोणाला मिळाला? 2018 पुरस्कार मला वाटते आता 2-3 पेपरमध्ये पद्मश्री पुरस्कार विचारलेला आहे, कारण की आपण पद्मश्रीची लिस्ट लक्षात ठेवत नाही, त्यामुळे त्यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दल विचारलेलं आहे. आणि पद्मश्री कधीचे विचारले? 2018 विचारले, कारण की 1900 त्यांनी विचारलेलं नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही पद्मश्री पुरस्कारावर थोडं भर द्या, जे महत्वाचे विषय आहे जसं साहित्य, स्पोर्ट वगैरे आणि विज्ञान, त्या विषयावर जे कोणाकोणाला मिळाले ते थोडे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राला 2018 पद्मश्री साहित्य आणि शिक्षण मधील पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते आहे पान सातवणे गंगाधर विठोबाजी. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट आहे, म सु पाटील हे कोण होते? आता प्रश्न कसा विचारला होता ते एक्झॅक्टली नाही माहिती, पण म सु पाटील हे कोण होते? तर ते साहित्य अकादमीचे पुरस्काराचे मानकरी होते, आणि त्यांच्या कादंबऱ्या आहेत सर्जन प्रेरणा आणि कवित्वशोध आणि सर्जन प्रेरणा, यासाठी त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे व्याकरणावरील, मराठीचं व्याकरण. तर पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा, डोळे खाजवणे याचा वाक्य प्रचार काय? तर विचार करून मार्ग शोधणे, म्हणजेच डोळे खाजवणे. ठीक आहे. नंतर आहे राम मुंबईहून आला. ठीक आहे. कोणती विभक्ती आहे? ऊन हून ही विभक्ती पंचमी असते मित्रांनो, आणि अपादान कारकार्थ. ठीक आहे. कारकार्थ कोणता आहे? तर तो अपादान आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखा. उंच, उंचला विरुद्धार्थी काय? तर तो आहे ठेंगणा. उंचला विरुद्धार्थी काय? तर तो आहे ठेंगणा. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नंतर सुद्धा विरुद्धार्थी प्रश्न विचारला, विरुद्धार्थी शब्द ओळखा. मळका, मळकाचा विरुद्धार्थी काय? तर तो आहे निर्मळ. आणि स्वच्छ पण होऊ शकतो, पण त्याच्या ऑप्शन मध्ये नसेल तर मळका. तर विरुद्धार्थी काय? तर ते आहे निर्मळ. नंतरचं बघूया, शेरशाह सुरी यांच्या कोणत्या भाषा वापरल्या जात? शेरशाह सुरी यांच्या काळात कोणत्या भाषा वापरल्या जात होत्या? तर ते होतं संस्कृत आणि पारसी, या दोन भाषा वापरल्या जात होत्या. शेरशाह सुरी यांच्या काळात कोणत्या भाषा वापरल्या जात होत्या? तर संस्कृत व पारसी. नेक्स्ट प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, काळ्या मातीत कोणते गुणधर्म जास्त असते? काळ्या मातीत कोणते गुणधर्म जास्त असते? तर काळ्या मातीत सेंद्रिय पदार्थ म्हणजे पोटॅश असतं. काळ्या मातीत सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पोटॅश असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया, ओबीसी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर भगवानलाल सहाणी हे ओबीसी समितीचे अध्यक्ष आहे. ओबीसी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहे भगवानलाल सहाणी. नेक्स्ट प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, इंडियन सब कॉर्डिनेट डिसिजन सायन्सची थीम काय होती? थीम विचारलेला आहे. इंडियन सब कॉन्टिनेंट डिसिजन सायन्सची थीम काय होती? तर ते डेटा गिव्हन डिसिजन मेकिंग इन द डिजिटल एज. ठीक आहे. डेटा गिव्हन डिसिजन मेक इन द डिजिटल एज हे इंडियन सब कॉन्टिनेंट डिसिजन सायन्सची थीम होती. ठीक आहे. ही थीम तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतरचा प्रश्न आहे, हात लावणे असं वाक्य प्रचार करायचा आहे. तर हात लावले म्हणजे काय? तर मदत करणे. ठीक आहे. नंतर बघूया. तर नंतरचा प्रश्न आहे, त्याने हाताने आंबा तोडला विभक्तीचा कारकार्थ ओळखायला सांगितलेला आहे. त्याने हाताने आंबा तोडला, तर याचा कारकार्थ ओळखायला सांगितलं आहे. तर कारकार्थ हे करण आहे, आणि कोणती विभक्ती आहे? तर ती तृतीय विभक्ती आहे. तृतीय विभक्ती आणि कारकार्थ हा करण आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखायला सांगितलंय. राम आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखायला सांगितलं, तर तुम्हाला येतच असेल तर आंबा हा कर्म आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चार रस्ते एकत्र मिळतात, रिकामी जागा असते. ठीक आहे. डॅश डॅश असते, तर तो चौक असतो. ठीक आहे. चार रस्ते एकत्र मिळतात, ती जागा चौक असतो. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात?
मंगळ ग्रह कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर तो ग्रह आहे मंगळ. नंतरचा प्रश्न बघूया. तर ही एक म्हण आहे, उथळत्या पाण्याला खळखळाट फार. उथळत्या पाण्याला खळखळाट फार फार, तर याचा अर्थ सांगायचा आहे, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बळाई मारतो. ठीक आहे, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बळाई मारणे म्हणजे उथळ्या पाण्याला खळखळाट फार. नंतरचा प्रश्न आहे, तो तिथे गेला या वाक्यातील क्रियापद ओळखा. ठीक आहे, तर या वाक्यातील क्रियापद हे गेले आहे, गेला हे आहे. तर नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ते आहे अजय मेहता. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ते आहे अजय मेहता. नंतरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखा. पौरात्य तर पाश्चिमात्य. पौरात्याचा विरुद्धार्थी काय आहे? तर तो आहे पाश्चिमात्य. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा आहे, विशेषणाचे प्रमुख प्रकार विचारलेले आहेत किती आहे म्हणून, ते आहे तीन. तर विशेषणाचे तीन प्रकार आहेत, तर कोणते? तर गुण विशेषण, संख्यावाचक आणि सर्वनामिक. ठीक आहे, गुण, संख्यावाचक आणि सर्वनामिक. नंतरचा प्रश्न आहे, सर्वनामाचे प्रकार किती आहेत? तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत. तर ते कोणकोणते? तर ते आहे पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक आणि अनिश्चित. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी आणि प्रश्नार्थ आणि अनिश्चित हे सहा प्रकार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. लाईक करा आणि शेअर करा. शेअर करा कारण तुम्हाला तुमचे अजून मित्रपरिवार, फॅमिली कोणी असेल, फ्रेंड्स, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला तर त्यांना, त्यांची जर एक्झाम असेल तर त्यांना अनालिसिस करायला बरं राहील, त्यांना तेवढी हेल्प करा. थँक्यू.